सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या अंतर्गत येणारे सर्व महाविद्यालय आणि त्या महाविद्यालयामधील विविध कोर्सेससाठी शिकणारे सर्व विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांचे मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। सर्व विद्यार्थी मित्रांना माहितीच आहे की मागील आठवड्यामध्ये विद्यापीठाकडून काही घोषणा करण्यात आल्या होत्या, काही बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या की आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये सुरू होणार आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं होतं की द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या आपण पाहिलं होतं की 15 मार्चपासून चालू होणार आहेत आणि प्रथम वर्ष जे आहेत त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या 30 मार्चपासून सुरू होणार आहेत। विद्यापीठाने पुढे असंही सांगितलं होतं की आणि अशी एक माहिती मिळाली होती की ज्या परीक्षा होणार आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत आणि या परीक्षा विद्यार्थ्याच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर होणार की त्या परीक्षा त्यांच्या महाविद्यालयात होणार याबद्दल थोडासा अजून निर्णय होणं बाकी होतं। तशा प्रकारचं एक सर्क्युलर विद्यापीठाकडून जारी करण्यात येणार होतं, परंतु ह्या 2-3 दिवसात ते सर्क्युलर येणं अपेक्षित होतं, परंतु अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळं विद्यापीठाच्या अथॉरिटीला तशा प्रकारचा निर्णय घेण्यास थोडासा उशीर लागत आहे। तरी पण एक आपल्यापर्यंत माहिती अशी पोहोचलेली आहे खात्रीशीर की सर्व विद्यार्थ्यांना मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपली परीक्षा ऑनलाईनच होणार आहे, परंतु ती परीक्षा महाविद्यालयात येऊन द्यावी लागेल की घरी बसून घरच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर द्यावी लागेल याबद्दल निर्णय झालेला नाही। परंतु आज आपल्यापर्यंत एक खात्रीशीर अशी माहिती पोहोचत आहे विद्यार्थी मित्रांनो की मागील काही दिवसापासून अजून नव्यानं कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे किंवा कोविड-19चा प्रादुर्भाव आहे तो कंटिन्युअसली वाढत असलेला दिसत असल्यामुळं जर महाविद्यालयात परीक्षा आयोजित केल्या तर त्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, महाविद्यालय परिसरात गर्दी होऊ शकते आणि कोरोनाच्या नियमावलीला थोडासा छेद जाऊ शकतो। म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून असं सांगण्यात येत आहे की आता या परीक्षा महाविद्यालयात न होता जे विद्यार्थी आहेत त्यांच्या घरीच त्यांना ती परीक्षा देता येईल, त्यांचे लॅपटॉप किंवा स्वतःचे मोबाईल त्या ठिकाणी ते वापरू शकतात। परंतु या ठिकाणी प्रॉक्टर्ड मेथडचा वापर स्ट्रिक्टली करण्यात येणार आहे, यासाठी त्या विद्यार्थ्याच्या लॅपटॉपला किंवा मोबाईलला फ्रंट कॅमेरा असणे गरजेचे आहे असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच काय की त्या विद्यार्थ्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत परीक्षेच्या काळातल्या किंवा त्या परीक्षेच्या कालावधीतल्या त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे, बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे आणि जेणेकरून त्या प्रॉक्टर्ड मेथडनं त्या विद्यार्थ्यांना जर त्यांनी काही माल प्रॅक्टिसेस करत असतील तर त्यांना 5 इंटिमेशन दिले जातील आणि त्यानंतरही त्या विद्यार्थ्यांना ते ऐकलं नाही किंवा त्याच्यामध्ये फरक पडला नाही तर त्यांची परीक्षा जी आहे ती ॲटोमॅटिकली बंद होऊ शकते। अशा प्रकारची ती मेथड आहे, प्रॉक्टर्ड सिस्टीम आहे। तर अशा प्रकारचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचत आहे की ज्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत पण त्या महाविद्यालयात न होता त्या परीक्षा कुठं होणार आहेत, विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी बसून त्या परीक्षा द्यायच्या आहेत, लॅपटॉप वापरा किंवा मोबाईल वापरा पण त्याला फ्रंट कॅमेरा असणं गरजेचं आहे। या परीक्षा जर घरी दिल्या तर कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता फार कमी आहे आणि गर्दीसुद्धा होणार नाही। म्हणून मागील परीक्षा जशा घरून देण्यात आलेल्या आहेत ऑनलाईन तशाच पद्धतीनं या परीक्षासुद्धा घरूनच घेण्यात येतील अशा प्रकारची खात्रीशीर माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे विद्यापीठाकडून। आता यासंबंधीचा जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे। जो तृतीय वर्ष किंवा अंतिम वर्षाचा जो टेक्निकल मुद्दा आहे किंवा तांत्रिक काही मुद्दे आहेत त्याच्यावर सोल्युशन निघाल्यानंतर सविस्तर सर्क्युलर किंवा तसं परिपत्रक आपल्यापर्यंत विद्यापीठाकडून पोहोचवण्यात येईल। तरी प्राथमिक काही विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ही तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे की तुम्ही ही जी परीक्षा आहे तुमच्याच मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर देऊ शकता। तर मला वाटतं आहे की या व्हिडिओचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होईल
आपल्याला हा जर व्हिडिओ किंवा ही दिलेली इन्फॉर्मेशन आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या ज्या नवीन नवीन बातम्या असतील किंवा नोटिफिकेशन असतील ते आपल्यापर्यंत मला इझिली पोहोचवता येतील. धन्यवाद.